मुंबई स्थित आजाद मैदान पर 28 दिनों से अनुसूचित जाति निवास 165 आश्रमशाला शिक्षक शिक्षकेतर वर्ग कर्मचारी वेतन श्रेणी की मांग के लिए आंदोलन पर बैठे हुए हैं। इन पर राज्य के शासन ध्यान नहीं दे रही है और न ही मुख्यमंत्री, इन्हें न्याय कब तक मिलेगा, ये सवाल ये पूछ रही हैं। बच्चू कड़ू साहब भी मुलाकात करके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब से बात करने वाले हैं। उन्होंने कहा है कि लेकिन अब तक किसी भी प्रकार की कोई खबर सामने नहीं आई है। अमन समाज पार्टी की मांग है कि जल्द से जल्द राज्य सरकार इस ओर ध्यान दे और हमारी मांगों को पूरा करे। नमस्कार सर, माझे नाव द्रोपदा दिगंबर फड, मी एक आश्रम शाळेची सहशिक्षक आहे। अंबेजोगाई नाले तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड येथून आलेले आहे। आमच्या गेले 27 दिवस झाले आम्ही आझाद मैदानावर माझे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी इथे बसलेले आहेत। आम्ही सर्वजण आमच्या आश्रम शाळांना वेतन श्रेणीनुसार प्रमुख आमच्या काही मागण्या आहेत, वेतन श्रेणीनुसार आमचा तात्काळ प्रस्ताव मंजूर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात यावा आणि 165 शाळांना 100% प्रमाणे वेतन श्रेणीनुसार अनुदान देण्यात यावे आणि वैयक्तिक मान्यता संच मान्यता तात्काळ मंजूर करण्यात यावी आणि आमचा विद्यार्थी परिपोषण जो 100% आहार आहे तो पण मंजूर करण्यात यावा अशी मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते। आम्ही गेले 27 दिवसापासून आम्ही येथे आझाद मैदानावर बसलो आहे। आम्ही लहान लहान लेकरांना घेऊन बसलो आहे, काही लेकरांना घरी सोडणार आहेत। आमची खूप हाल आहे तिथे सध्या। आम्ही कसे राहतो कसे जगतो हे आमच्या आम्हालाच माहिती आहे। गेले 27 दिवसापासून हा आम्ही वनवास भोगत आहोत। आमची कुठेतरी मुख्यमंत्री साहेबांनी दखल घ्यावी आणि आमच्या 165 आश्रमशाळांना तात्काळ वेतन श्रेणीनुसार मंजुरी देऊ कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात यावा हीच अत्यंत कळकळीची विनंती आहे।